आषाढी एकादशी आता परवा आहे मी चाललोय पण सगळ्यांनी आपल्याला एक सामाजिक भान ठेवून हे उत्सव अत्यंत शिस्तबद्ध पद्ध ते, पद्धतीने जसं सरकार सांगते तशा पद्धतीने ते आता साजरा हा शब्द विचित्र आहे पण घरातल्या घरात का होईना साजरा करतात सगळ्यांनाच धन्यवाद दिले पाहिजेत आपल्या परंपरा आहेत वतीने आपल्या विठुरायाला साकडं घालायला जाणार आहे नक्की जाणार विठुरायला मी साकडं घालणार की विठुराया हे काय आहे कोणते दिवस आहेत कशी दिवस आहेत कशी परिस्थिती आहे हे तुझे लाखो करोडो भक्त आज तुझ्या दर्शना विना घरातल्या घरात आहेत आणि का तरी अशी विचित्र परिस्थिती आलेली आहे तुझे चमत्कार आम्ही अनेक ऐकलेत आम्ही तुमचे च, च चमत्कार अनेक चित्रपटातून पाहिलेत पण आता हा चमत्कार आम्हाला दाखव आणि हे करोनाचं संकट लवकरात लवकर नष्ट करून केवळ माझा महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगाला पुन्हा एकदा सुखाचे समृद्धीचे आणि निरोगी आयुष्याचे दिवस दाखव हे साखळं घालायला मी जाणार आहे वारकऱ्यानो आशीर्वाद तुमचे आशीर्वाद माझ्या पाठी असू द्या की ते आशीर्वाद घेऊन मी विठुरायाचे आशीर्वाद घ्यायला जाईन आणि मला खात्री आहे तुम्ही जर मागे उभे राहिलात ना तर आपली विठू माऊलीसुद्धा त्या माझ्या साकड्याला यश दिल्याशिवाय राहणार नाही तुमचे आशीर्वाद मी आज मागतो आहे मी आषाढी एकादशीला तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून नाही तो मान बहुमान वेगळा पण मी तुमचा प्रतिनिधी म्हणून मी जातो आहे जेव्हा तिथे मी पोचेन तेव्हा मी तुमचा प्रतिनिधी वारकरी म्हणून मी तिथे पोहोचणार आहे